मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आरएसएसच्या कार्यालयांना बॉम्ब उडवण्याची धमकी, व्हॉट्सअप चॅट व्हायरल. कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये लिहिण्यात आली होती धमकी. विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी श्री क्षेत्र कौंडण्यपुरातून रवाना. अमरावती शहरात रुक्मिणी मातेच्या पालखीचे जोरदार स्वागत. आणि मान्सूनचं आगमन पुन्हा लांबलं. मान्सून गोव्याच्या सीमेवरच रेंगाळला. महाराष्ट्रातील आगमनासाठी 12 जूनचा नवा मुहूर्त. नंतर आता सविस्तर वृत्त. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 6 कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अल अन्सारी इमाम रझी उन मेहंदी नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून कन्नड, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ही लिहिण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 6 कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आल्या प्रकरणी लखनऊ मधील मादियानव पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलाय. धमक्या देणाऱ्या लोकांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. याशिवाय व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कर्नाटकातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यालयांचे 4 ठिकाणचे पत्ते नमूद असल्याचे सांगितले जात आहे. आरएसएसचा एक कार्यकर्ता इन्व्हाईट लिंकद्वारे अल इमाम अन्सार राजे मेहंदी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील झाला होता. या व्हॉट्सअप ग्रुपची इन्व्हाईट लिंक अनेक ग्रुप्समध्ये शेअर केली जात होती, त्यामुळे आरएसएस कार्यकर्ताही ती ओपन करून जॉईन झाला. ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी पाहिले की संघाच्या कार्यालयांना लक्ष केले जात आहे. त्यांनी दखल घेत अवध प्रांताच्या संघांच्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्याच्या ईसापूर धरण इथं एक लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या भोजनातून 50 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल ईसापूर धरण इथं दुपारी एक विवाह समारंभ होता. मोठ्या थाटात वाजत गाजत नवरदेव आपल्या वराड्यांसह दुपारी दाखल झाला. त्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान या लग्न समारंभासाठी आलेल्या मंडळींनी भोजन केले. वराडी मंडळींनी जेवणावर ताव मारला. त्यानंतर 2 तासांनंतर अचानक काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. 1-2 जणांना आधी त्रास जाणवत होता, त्यानंतर एक एक करून संख्या वाढत गेली. अचानक उलट्या आणि मळमळ होत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे वराडी मंडळींना तातडीने शेंबाळ पिंपरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतरही अनेकांना हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शेंबाळ पिंपरी येथील चंदेल रुग्णालयासह इतर रुग्णालयात 50 पेक्षा अधिक जणांना दाखल करण्यात आले. यात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. रुग्णांचे प्रमाण वाढल्याने शेंबाळ पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेने पुसद इथं काही जणांना हलवण्यात आले. सध्या 18 रुग्णांवर पुसद येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं अन्नातून कशामुळे विषबाधा झाली याचा तपास केला जातोय. मात्र या मंगल कार्यात अचानक घडलेल्या या घटनेमुळे वधू आणि वरमंडळींकडे एकच खळबळ उडून गेली आहे. VKB न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रेंची रिपोर्ट. रेशन कार्ड अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी खुशखबर समोर आली आहे. एकीकडे सरकारने मोफत रेशनची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे, तर दुसरीकडे आता दुकानदार रेशन दुकानांवरील खर्च कमी करू शकणार नाहीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध आहे याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारने अन्न सुरक्षा कायदा नियम जारी केले आहेत, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल उपकरणे रेशन कार्डवर इलेक्ट्रॉनिक स्केलची जोडणी करतील. रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने पाऊल उचललंय, जेणेकरून आता वजनात कोणतीही फेरफार होणार नाही. NFSA अंतर्गत लक्षित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या ऑपरेशनची पारदर्शकता सुधारून कायद्याच्या कलम 12 नुसार वजनावर असलेल्या अन्नधान्यामध्ये सुधारणा करण्याच्या प्रक्रियेला पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत सरकार देशातील सुमारे 80 कोटी लोकांना अनुक्रमे 2 ते 3 रुपये प्रति किलो अनुदानित दराने प्रति व्यक्ती 5 किलो गहू आणि तांदूळ देत आहे. विदर्भातील 427 वर्षांची प्राचीन परंपरा असलेली श्री रुक्मिणी मातेची पालखी
3 जून रोजी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून पंढरपूरकडे रवाना झाली होती। ही पालखी काल सायंकाळी अमरावती शहरात पोहोचली। बियाणी चौकात मोठ्या जल्लोषात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे स्वागत करत पालखी खांद्यावर वाहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ केली। डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या वारकरी भगिनी सुशोभित रथ टाळ मृदुंगांचा निनाद ज्ञानोबा तुकारामचा जयघोष अशा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला। यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळ मृदुंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते। कोविड साथीमुळे 2 वर्षांचे निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखी निघाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता। तर यावेळी 3 रुग्णवाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले। त्यातील 1 रुग्णवाहिका पालखी समवेत जाणार असून डॉक्टर समवेत सर्व उपचार सुविधा त्यात उपलब्ध असतील। तुम्ही बघताय अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि भक्तिभावाने लागली का फिल्म दुर्वादा आणि दरवर्षी आम्ही ऐकलं नव्हतं स्वागत करत असतो। दरवर्षी हा सोहळा पहिल्यापेक्षा मोठा होत चाललेला आहे आणि अतिशय सोबत घेऊन आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत आणि आई रुक्मिणी आता पंढरपुराला चालले आहे। जशी लेक पण सासरी जाते असते तसं आपण साडी चोळी जे काही सगळं करत असतो ते सर्व गोष्टी आई रुक्मिणीच्या आम्ही या ठिकाणी करतो। आणि असं नाही की कोणी काही पक्षाचं वगैरे असतं, तुम्ही बघितलं सगळ्या पक्षाचे सर्व धर्माचे सर्व लोक या ठिकाणी येतात आणि उत्साहानं आई रुक्मिणीच्या दर्शन करतात। आरती होते आणि मग सगळेजण पालखीचं दर्शन घेतात आणि मग आईची पालखी इथून अंबादेवीला त्या ठिकाणी स्नान करतात। काय सांगतो वर्ष होता लाईट लागला मी तर देवाला हेच साखरं घालतो की बळीराजा सुखावदे या विदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये सुख समृद्धी येऊ दे। जातीवाद आणि धर्मवाद ज्या लोकांनी इथं निर्माण केलेला आहे तो धर्मवाद संपू दे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एकूटन राहू। तर वेळ झाली आहे आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत।
चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या चलनी नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो काढणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय गांधीजींच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती APJ कलाम यांच्या चित्रांसह नोटांची नवीन मालिका छापण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियामध्ये येत आहेत. ही बातमी इतक्या वेगाने व्हायरल झाली आहे की RBIला या बातमीवर स्पष्टीकरण द्यावे लागले. RBIने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांचं खंडन केलंय. असा कोणताही विचार नसल्याचं RBIने ट्विट करत स्पष्ट केलंय. RBIने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत सांगितले आहे की सध्याच्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. त्याचबरोबर संकेतस्थळावरूनही याबाबतची माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महात्मा गांधींचा चेहरा बदलवून इतरांचा फोटो लावण्याचा विचार करत आहे अशा बातम्या येत आहेत. रिझर्व्ह बँकेत असा कोणताही प्रस्ताव नाही याची नोंद घ्यावी अशा आशयाचं पत्रक मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी पोस्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमीत RBI आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि APJ कलाम असलेले दोन भिन्न वॉटरमार्क सेट IIT दिल्लीचे प्राध्यापक दिलीप टी साहनी यांना पाठवल्याचं नमूद केलं आहे. त्यापैकी एकाची निवड केल्यानंतर त्यांचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवता येईल. 2020 RBIच्या अंतर्गत समितीने महात्मा गांधींव्यतिरिक्त रवींद्रनाथ टागोर आणि APJ कलाम यांच्या चेहऱ्यांसह नोट छापण्याची शिफारस केली होती असं व्हायरल होत असलेल्या बातमीत लिहिलंय. मात्र या व्हायरल बातमीत कोणतंच तथ्य नसल्याचं RBIने स्पष्ट केलंय. सध्या चलनात असलेल्या 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो आहे. तालुक्यातील गोंडेगाव खुली कोळसा खदान, कोळसा ट्रक वाहतुकीने होणाऱ्या कोळसा धुळीच्या प्रदूषणाने वराडा व परिसरातील नागरिक त्रस्त असून वारंवार हे कोळसा धुळीचे प्रदूषण रोखण्यास उपाययोजना करण्याची मागणी केली गेली. पावसाळा जवळ येऊन सुद्धा वेकोली गोंडेगाव अधिकारी दुर्लक्षित करीत असल्याने वराडा सरपंच विद्याताई दिलीप चिखले यांच्या नेतृत्वात शेतकरी नागरिकांनी गोंडेगाव अण्णामोड डुमरी रोडवरील नागठाणाजवळ रस्त्यावर आंदोलन करून ट्रकच्या कोळसा वाहतुकीने मोठ्या प्रमाणात होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास बाध्य केले. वेकोली गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत खुली कोळसा खदान ट्रकद्वारे महाजनकोकरिता डुमरी रेल्वे कोळसा यार्ड व बाहेर इतर स्थळी कोळसाची वाहतूक ही गोंडेगाव खुली खदान ते महामार्गावरील अण्णामोडपर्यंत मोठ्या प्रमाणात ट्रक चालक कोळसा टाळपत्रीने बहुतेक न झाकता करीत असल्याने रस्त्यावर व आजूबाजूला कोळशाची धूळ उडून रस्त्यालगत थर साचून व शेतात जाऊन शेतपिकाचे नुकसान होते. रस्त्याच्या कडेला लावलेली बांबूंची झाडे मोठी होऊन रस्त्यावर झुकल्याने रस्त्याने ये जा करणारे दुचाकी चालक व पायदळी लोकांना ट्रक आल्यावर उडणाऱ्या धुळीने काहीच दिसत नसल्याने रस्त्याच्या बाजूला होणाऱ्या साचलेल्या धुळीने चाके किंवा पाय घसरून पडून अपघाताला बळी पडावे लागते. वाकलेल्या बांबूंचा मार लागून जखमी व्हावे लागते. यामुळे बेधुंद चालणाऱ्या कोळसा ट्रकने अपघात होऊन निर्दोष लोकांचा बळी जातो किंवा शारीरिक अपंगत्व येते. यास्तव गोंडेगाव उपक्षेत्र प्रबंधकास वारंवार ग्रामपंचायत सचिव सरपंच व शेतकरी व गावातील नागरिकांनी पत्र देऊन ट्रकच्या कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची विनंती करून सुद्धा वेकोली प्रशासन दुर्लक्षित करत असल्याने पावसाळा जवळ येऊन सुद्धा वेकोली कोळसा वाहतुकीचे धूळ प्रदूषण रोखण्याचे उपाय करीत नसल्याने ग्रामपंचायत वराडा सरपंच विद्याताई चिखले, उपसरपंच उषाताई हेटे यांच्या नेतृत्वात वराडा परिसरातील शेतकऱ्यांनी गोंडेगाव ते अण्णामोड रस्त्यावरील नागठाणाजवळ रस्त्यावर आंदोलन केल्याने काही काळ ट्रकची कोळसा वाहतूक ठप्प झाली होती. आज आम्ही वराडा ग्रामपंचायत रहिवासी व सरपंच सदस्य सर्व इथे उपस्थित झालेलो आहे. कारण याच्या अगोदर 15 दिवसा अगोदर आम्ही ही समस्या इथल्या जो डस्ट जमा राहतो कोळसा ज्या ट्रक चालतात तो डस्ट जमा राहतो जे बांबू व्हायचे आणि ते कापण्याचे मेंटेनन्स हे सर्व WCA होतं. त्यात 15 दिवस झाले पावसाळा लागत आहे तरी सुद्धा ना डस्ट उचलणं झालं ना बांबू कापणं झालं. वारंवार आम्ही का चक्का जाम करायच्या वारंवार मिटिंगाच घ्यायच्या. किसान मरने के लिए तयारी है. मैं तो मरूंगा बिल्कुल. वो भी ऑफिस जाके अंदर कुठे जाणार आहे. 12 साल हो गया आप सही नहीं सकता जाणार आहे. यामुळे जोपर्यंत डस्ट होत नाही WCL आमचे प्रत्येक कामाचे निवारण करत नाही तोपर्यंत WCL आमचे मुर्दाबाद. WCL मुर्दाबाद. WCL मुर्दाबाद. WCL मुर्दाबाद. यंदाच्या वर्षी लवकर येणार म्हणता म्हणता मान्सूननं हवामान खात्याला पुन्हा चांगलंच चुकीचं ठरवलंय. कर्नाटकात दाखल झालेला पाऊस गेल्या काही दिवसांपासून कारवार,
चिकमंगळूर या कर्नाटक गोवा सीमा भागात रेंगाळला आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाल्यास 12 ते 13 जूनच्या आसपास मान्सून राज्यात येण्याची शक्यता आहे. सध्या कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात ढगाळ वातावरण असल्यानं उकाडा चांगलाच वाढलाय. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागात पुढील 2-3 दिवसात मान्सून पूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. अंगाची लाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलंय. अशातच सर्वजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट जाणवत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला सध्या अडथळा निर्माण झालाय. यंदा मान्सून लवकर दर्शन देणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. पण मान्सून मात्र अद्याप महाराष्ट्राच्या सीमेवरच रेंगाळला आहे. काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. आता तो मान्सून गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहूर्त देण्यात आलाय. छत्रपती शिवराय स्मारक समिती राजे शिवाजी चौक हिवरी नगर नागपूर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे थाटात आयोजन करण्यात आले. पूर्व नागपुरात 6 जूनला जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. ढोल ताशा पथकाने संपूर्ण वातावरणात भारावून गेले तर थरारक शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके झाल्यामुळे अनेकांना स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज व त्यांचे मावळे आठवायला लागले. आता फक्त एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.